वयाच्या दिनांक 21 रोजीच्या अधिसूचनेनुसार 122 दिंडोरी अज विधानसभा मतदारसंघासाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी 21 तारखेपासून सुरू झालेली आहे. 122 दिंडोरी विधानसभा मतदारसंघासाठी 3 सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आलेली आहे. या विधानसभा मतदारसंघासाठी एकूण 322 मतदान केंद्र त्या ठिकाणी तयार करण्यात येणार आहेत आणि एकूण मतदार संख्या जी असणार आहे ती 2,99,345 अशी एकूण मतदारसंख्या आहे. तसेच या मतदारसंघामध्ये 238 सैन्यदलातील मतदार पण त्या ठिकाणी आहेत. या मतदारसंघासाठी 39 क्षेत्रीय अधिकाऱ्यांची पण नेमणूक करण्यात आली आहे. त्याबरोबरच आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करणे आणि निवडणूक खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम्स, व्हिडिओ सर्व्हेलन्स टीम्स, व्हिडिओ व्ह्यूइंग टीम्स, मीडिया सेल यांचे पथकांची त्या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली असून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी झाल्यानंतर लगेच सर्व पक्षीय त्या ठिकाणी कार्यरत करण्यात आले आहेत. 122 दिंडोरी विधानसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशन प्रक्रिया ही 27 तारखेपासून सुरू होणार असून निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून त्या ठिकाणी श्री संदीप आहेर हे कामकाज पाहणार आहेत. 122 दिंडोरी विधानसभा मतदारसंघातील 3,150 कर्मचाऱ्यांचं पहिलं प्रशिक्षण 28 आणि 29 सप्टेंबर रोजी दिल्ली पब्लिक स्कूल येथे आयोजित करण्यात आलेलं आहे. ते एकूण 4 सत्रामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे.